चंद्रपूरच्या राजुरा येथील युवक हत्या प्रकरणात 2 आरोपी अटकेत. शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर आढळला होता मृतदेह. 15 वर्षीय संदेश ठाकूर याचा संशयास्पद स्थितीत आढळला होता मृतदेह. मुलीच्या छेडछाड प्रकरणातून हत्येचा उलगडा. डोक्यावर प्रहार करून हत्या केल्याचं उघड. राकेश वाघमारे 28, माया सोनारकर 25 ही अटकेत. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरात झालेल्या युवक हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासात आरोपींचा छडा लावून प्रकरणाचा उलगडा केला आहे. शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानात संदेश ठाकूर या 15 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं स्पष्ट झालं असून पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. चंद्रपूरच्या राजुरा शहरातील शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर मॉर्निंग वॉकसाठी पोहोचलेल्या नागरिकांना या मैदानावर एक मृतदेह आढळून आला. शरीरातून रक्तस्राव झालेल्या अवस्थेतील हे शव मोठ्या मारहाणीत युवकाचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट करून गेलं. मागील काही दिवसापासून राजुरा शहर अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनींच्या अत्याचार प्रकरणानं चर्चेत आहे. यामुळे पोलिसांवर तपासाचा मोठा दबाव आहे. अशातच ही हत्या झाल्याचं उघड होताच पोलीस यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. यावेळी पोलिसांनी मृताच्या शरीरावर असलेल्या मोबाईलवर आलेल्या कॉलच्या आधारे बारकाईनं तपास सुरू केला. या संदेश ठाकूर असं मृताचं नाव असून इंदिरानगर मधील रहिवासी असल्याचं निष्पन्न झालं. त्यातच युवकाच्या पोस्टमॉर्टम अहवालात डोक्यावर प्रहार झाल्याने मृत्यू झाल्याचंही स्पष्ट झालं. त्यानुसार पोलिसांनी घराशेजारी चौकशी केल्यावर या भागातील एका मुलीला छेडखानी केल्याप्रकरणी काही वाद झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या वादाचा मागमूस काढल्यावर मुलीच्या परिवारानं आज पुन्हा संदेशला समजावण्यासाठी बोलवल्याची माहिती पुढे आली. शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर याबाबत विचारपूस सुरू असताना माया सोनारकर आणि राकेश वाघमारे या दोघांची उपस्थिती होती. यावेळी वाद अधिक वाढल्यावर राकेशनं संदेशच्या डोक्यावर प्रहार करत त्याचा जीव घेऊन दोघांनीही घटनास्थळाहून पळ काढला. या प्रकरणात घटनेच्या वेळी अन्य कोणी साथीदार होते का याचा तपास पोलीस घेत असून आरोपींचा PCR मिळून अधिक तपास केला जात आहे. अवघ्या 12 तासात आरोपींचा माग काढून राजुरा पोलिसांनी उत्तम कामगिरी बजावल्याने पोलीस दलाचं कौतुक होत आहे. प्रवीण गोंगले, चंद्रपूर. चौकशी केली असता तो संदेश रवी ठाकूर हा इंदिरानगर येथील राहणारा विद्यार्थी होता. त्याची जी शरीराची किंवा बॉडी ज्या पद्धतीने ठेवली होती त्याला मारहाणीच्या काही खुणा त्याच्या अंगावर होत्या, त्यावरून त्याचा खून झाला हे स्पष्ट होतं. खून करून ज्यांनी हा गुन्हा केला ते त्या जागेवरून पळून गेले होते. त्यानंतर त्याचे वडील रवी ठाकूर राहणार इंदिरानगर यांनी आपल्याकडे कंप्लेंट दिली आणि त्यांनी त्यांच्या शेजारी राहणारा बाल्या वाघमारे याच्यावर संशय व्यक्त केला होता. थोड्याच वेळात आपण जे काही संशयित आहेत बाल्या वाघमाऱ्यांनी इतर त्यांचे आपण कसून त्यांच्याकडे तपास केला. तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये बाला वाघमारे याने हा खून केला असं त्याच्यात आपल्या चौकशीत स्पष्ट झालं, तपासामध्ये स्पष्ट झालं. त्याच्यावरून कालच बाला वाघमाऱ्याला अटक केली. त्यानंतरही याच्यामध्ये एकापेक्षा अधिक गुन्हेगार असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आपला तपास चालू आहे. तेथीलच एका महिलेला आपण सध्या तपासासाठी इंट्रोगेशनसाठी आणलेला आहे आणि लवकरच या संपूर्ण खून प्रकरणाचा तपास आपण पूर्ण करू आणि त्यातील जे काही सर्व आरोपी आहेत त्या आरोपी आपण उघडकीस आणू आणि त्यांना कोर्ट समोर माननीय न्यायालयासमोर हजर करू.